श्रावणात उपवासाचे प्रमाण जास्त का असते श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व्रत वर करण्याची परंपरा आहे पूर्वी या काळात शेतावरची कामे कमी झालेली असतात त्यामुळे लोकांचा बराच वेळ घरात जात असते अशावेळी जर सतत इतर ऋतूसारखे खाल्ले तर अन्न पचत नाही तसेच पोटात गॅसेस धरतात अपचन होते त्यामुळे कमी खाल्ले जावे म्हणून उपवास केला जात असे या काळात कच्चे आणि पालेभाज्यांचे प्रमाण कमी असावे या काळात सर्वत्र दमट असे वातावरण असते आणि त्यामुळे हवे ते रोगजंतू पसरलेले असतात यातूनही पोटाच्या विकाराचा जंतुसंसर्ग लवकर होतो पोटाचे आजार या काळात पटकन म्हणून खरे तर कच्च्या भाज्यांच्याही प्रमाण कमीच खाव्यात माशांचा प्रजनन काळ माशांचा प्रजनन काळही हाच असतो या काळात मांस खाणं चालू ठेवल्यास माशांच्या प्रजाती संपून जायची भीती असते त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नवे मासे जन्मावेत यासाठी श्रावणात मासे खाणं अनुचित मानतात याच कारणासर श्रावणात मांसाहार टाळावा